कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी हो पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही विशेष म्हणजे यावेळी शिवसेना उभाठाचे नेते बबन पाटीलही उपस्थित होते त्यांच्या जामीनावर आता नऊ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर त्यांचे वकील राहुल ठाकूर यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे आता पुढील सुनावणीवेळी वरिष्ठ अतिरिक्त सरकारी वकील यशवंत भोपी हे सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करणार आहेत